नमस्कार, पुरंदर न्यूज चॅनलतर्फे आपलं सर्वांचं स्वागत आहे. नमस्कार, पुरंदर न्यूज चॅनलमध्ये आपलं सर्वांचं स्वागत आहे. राज्याचे मुख्यमंत्री, गृहमंत्री आणि कार्यक्षम भाजपच्या नाटकांनी फडणवीस साहेब यांच्या वाढदिवसानिमित्त सासवड येथे भव्य रक्तदान शिबिर आयोजित केले. पुरंदर तालुका पुरंदर बाबाराजी जाधव यांनी यासाठी आवर्जून महाराष्ट्राच्या डॉक्टर बाळासाहेब घारपडे आपल्या इथे आले. ते सुदैवाने आपल्याच मतदारसंघामध्ये डॉक्टर रक्तदान शिबिर आज आयोजित केले. रक्तदानाचं काय नेमकं मत? प्रथमतः मी पुरंदर न्यूज चॅनलला खूप खूप शुभेच्छा देतो. आदरणीय देवेंद्रजी फडणवीस साहेब यांना वाढदिवसाच्या शुभेच्छा देतो. सर्वात श्रेष्ठ दान म्हणजे रक्तदान आहे. म्हणजे कुठे ॲक्सिडेंट झाला, कोणाला रक्ताची कमतरता पडली, तर त्या ठिकाणी अचानक रक्त मिळत नाही. आणि आपण जर रक्तदान केलं तर आपला लोकांचा जीव वाचतो. प्रत्येक गोष्टीमध्ये प्लाझ्मा लागतो किंवा शरीरात प्रत्येक ठिकाणी रक्ताची गरज असते, आणि त्या ठिकाणी रक्तदान केल्याने आपण लोकांचे जीव वाचू शकतो. आणि रक्तदान हे श्रेष्ठ दान मानले ते आपण सर्वांनी रक्तदान केलं पाहिजे. आणि आज या ठिकाणी बाळासाहेब जाधव आणि सर्व भाजपाच्या वाढदिवसानिमित्त रक्तदानासारखा अतिशय चांगला कार्यक्रम घेतला, त्याला मी शुभेच्छा देतो. तुम्ही राज्याचे डॉक्टर सेवेचे प्रमुख आहात, नेमकं आपण कशाप्रकारे सेवेचं काम चालतं आणि नागरिकांना याची काय आवश्यकता, नागरिकांना काय आव्हान करू इच्छित? भारतीय जनता पार्टी वैद्यकीय अकादमी जी महाराष्ट्रावर काम करते, राष्ट्रीय स्वास्थ्य स्वयंसेवक अभियानाच्या अंतर्गत महाराष्ट्रातल्या 68 जिल्हे 350 तालुके आणि 28,000 गावांमध्ये प्रत्येक गावांमध्ये 2 असे आरोग्य दूत आहेत. कालच आपले राज्याचे महाराष्ट्राचे अध्यक्ष माननीय चंद्रशेखर बावनकुळे साहेब यांनी रुग्ण मित्र नावाची घोषणा केली, की ज्याच्यामध्ये प्रत्येक गावामध्ये एक रुग्ण मित्र असेल, त्या गावामध्ये कुणाला कसली अडचण असेल तर त्याच्याकडून त्या रुग्णाला त्या हॉस्पिटलमध्ये पोहोचवण्यासाठी किंवा हॉस्पिटलमध्ये काय अडचणी आल्या तो रुग्णमित्र जाऊन त्या सॉल्व्ह करतील. शासनाच्या सगळ्या योजना त्या रुग्णमित्राला माहिती असतील. अशा पद्धतीने आपलं वैद्यकीय आघाडीचं काम चालतं. आणि वैद्यकीय आघाडी प्रत्येक जिल्ह्यामध्ये, तालुक्यामध्ये, गावामध्ये वैद्यकीय आघाडीचे आपले आरोग्य दूत आहेत आणि ते काम करत असतात. कोणाला कसली अडचण आली तर त्यांनी आम्हाला जर कळवलं तर वैद्यकीय आघाडीच्या पदाधिकाऱ्यांना त्यांचा प्रश्न आम्ही नक्की सॉल्व्ह करू.